असं की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री 3:30-4:15 सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती सोडलेलं हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं आपण पाहता तळमजलं तर सगळं पाण्याच्या खालतीच आहे. नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय कोणाचे कपडे गेलेत कोणाचं धान्य गेलंय हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी. डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होतंय ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुणे खरोखर कळतंय का हा देखील एक विषय झालेला आहे आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय समस्या येते म्हणजे की नदीपात्रामध्ये आपण ऐकत होतात लोकांकडून आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये बघितलं समोर स्लम सोसायटी असेल सगळेच आजूबाजूचे जे रहिवासी आहेत एकंदर रोष ह्या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री 3:30-4:15 सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती सोडलेलं हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं आहे. आपण पाहता तळमजलं तर सगळं पाण्याच्या खालतीच आहे पहिल्या मजल्यापर्यंत काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली 15 मिनिटात आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते. कदाचित आता पंचनामे झालेत माझ्या कानावर ऐकू येत आहे पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय कोणाचे कपडे गेलेत कोणाचं धान्य गेलंय हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी हा एक विषय झाला. दुसरं म्हणजे डोळ्या देखत इथे या वॉर्डच्या समोर आता 2 वर्ष तर मुंबई असेल पुणे ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत राडारोडा टाकला जातोय. नदीपात्रात देखील आपण मला वाटतं 1-1.5 वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होत आहे ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुणे खरोखर कळतंय का हा देखील एक विषय झालेला आहे आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय. बघा काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात पाहणी करून जातात मग काही घोषणा करून जातात पण ह्याचा पुढचा पाऊल काय तर आत्ता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जो काही खर्च होता तो खर्च इथे वळवून या आजूबाजूच्या सगळ्या रहिवाशांना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का. रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे म्हणजे तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का शासन मंजुरी मिळाली का फंड तेवढा आलाय का फंड कमी पडतोय का. मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्हाला सांगा आम्ही पाठपुरावा करू पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत. आत्ता जी सद्यस्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आत्ता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे. आयुक्तांनी आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे हो पण ह्याच्यात पुढचा ऍक्शन प्लॅन काय. कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकारानंतर कडक कारवाई करायला लागेल मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे कारण त्यांच्याच आता देखरेखीत हे सगळं होत आहे जे कोणी असतील कारण गेले 2 वर्ष तर नगरसेवकच नाही आहेत मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे हीच परिस्थिती पहिल्यांदा या ठिकाणी पाणी आलं